नमस्कार, मी विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या दर्शकांना नाताळाच्या खूप खूप शुभेच्छा. सुरुवात करूयात राजकीय बातमीने. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरनं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यादवीची चर्चा आहे. अजित पवारांनी कठोर भूमिका घेतली नाही, यामुळे शरद पवार नाराज झालेत. अजित पवारांनी मात्र शरद पवार नाराज असल्याची चर्चा फेटाळली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निलंबनामुळे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार संतप्त झालेत. विधानसभा अध्यक्षांविषयी वापरलेल्या शब्दावरून जयंत पाटील यांना हिवाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आलंय. या मुद्द्यावरून विरोधकांनी विधानसभेतल्या कामकाजावर बहिष्कारही टाकला होता, मात्र त्या पलीकडे जाऊन अजित पवारांनी कठोर भूमिका घेतली नाही, त्यामुळे शरद पवार नाराज झालेत. सभागृहात निलंबनाच्या मुद्द्यावरून पक्षाच्या आमदारांनी सत्ताधारांना सळो की पळो करून सोडणं शरद पवारांना अपेक्षित होतं, मात्र तसं विधानसभेत घडलं नाही. पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं रस्त्यावरही उतरले नाही. पक्षाच्या या निष्क्रियतेवर शरद पवार यांनी दिल्लीतून अजित पवारांना फोन करून प्रचंड नाराजी व्यक्त केली. मात्र याविषयी विचारणा केल्यानंतर अजित पवार पत्रकारांवरच चिडले. पवार साहेब नाराज असं बोललं जातं हे दादांत खोटं आहे. तुम्हाला कुणी हे कंड पेट होतं? कुणी सांगितलं? पवार साहेबांनी फोन करून सांगितलं? उगीच तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला विचारायचा प्रश्न अधिकार आहे, परंतु मी तर साहेबांच्या रोज संपर्कात असतो. आपल्या ज्ञानामध्ये अशी कुणी भर घातली? शरद पवारांच्या नाराजीच्या बातमीवर भाजपनं जास्त भाष्य केलं नाही, पण सत्ता गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस निष्क्रिय झाल्याचा टोला भाजपकडून लगावण्यात आला. मात्र विधानसभा अध्यक्षांविषयी चुकीचे शब्द वापरल्यास त्यावर कारवाई होणं गरजेचं असल्याचंही भाजपनं स्पष्ट केलं. अधिवेशनात विरोधकांनी सरकारला विविध प्रश्न आणि मुद्द्यांवरून धारेवर धरणं अपेक्षित असतं, मात्र या अधिवेशनात विरोधकांना अजून सूरच गवसलेला नसल्याचं चित्र आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते असलेल्या जयंत पाटील यांच्या निलंबनानंतरही पक्षाचे आमदार पेटून उठले नाहीत, त्यामुळे शरद पवार नाराज झालेत. शरद पवारांच्या या नाराजीनंतर तरी अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आक्रमक होतील का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.